ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डीकेटीएच्या ईटीसी विभागातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवला डिजिटल प्रकल्प. डीकेटीएच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये शिकत असणारे वैभव सूर्यवंशी, वैभव बाडकर व यश बाहेती या विद्यार्थ्यांनी वायरलेस आयओटी इमेज प्रोसेसिंग व स्पायडर कॅम्प कार्यप्रणालीचा वापर करून डाटा ड्रिव्हन ऍग्रिकल्चर युजिंग एम्बेडेड सिस्टीम आयओटी अ हँड इमेज प्रोसेसिंग असा डिजिटल प्रकल्प बनवला आहे. या डिजिटल प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचा फायदा होणार असून आज शेतकऱ्यांना प्रामुख्याने आपल्या शेतात शेतीमालाची चोरी होणे, गंजी व शेती पेटवणे, पाळी व वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होणं, पिकांवर होणारी किडीचा प्रादुर्भाव, क्षारीमुळे माती तसेच पिकांच्या वाढीवर परिणाम, अनियमित पाणी व अभाव, दुष्काळ व अशा असंख्य बाबी की ज्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, यामुळे शेतकऱ्यांचं आलेलं पीक हातातोंडातून जात आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यास त्यांच्या शेताचे जगात कुठूनही देखरेख करता येईल व आपल्या शेतातील पिकांचा डाटा आपल्या मोबाईलवर तात्काळ दिसेल असे डिजिटल प्रकल्प बनवला आहे. या प्रकल्पात शेतामध्ये कोठे कोठे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे तसेच कोणत्या प्रकारचा रोग पिकांना होत आहे हे अचूक कळतं. पिकांची शेतामधील होणारी वाढ ही प्रत्यक्ष व प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणं शेतकऱ्यास शक्य नसतं. स्पायडर कॅम्प तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे की जो वायरलेस कार्यप्रणालीद्वारे पूर्ण शेतातील पिकांचे फोटो शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवत असतो. शेतातील मातीतील ओलावा, पीएच, हवेतील उष्णता या घटकांसाठी सदर प्रकल्पामध्ये सेन्सर वापरलेला आहे. या सर्व घटकांची माहितीही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. एम्बेडेड तंत्रज्ञानामुळे आता शेतकऱ्यास मोटर पंप चालू किंवा बंद करण्यास शेतामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मोबाईल ॲपद्वारे सदर प्रकल्पामध्ये त्याचीही सोय करण्यात आली आहे. बळीराजा कुठूनही पंप ऑपरेट करू शकतो. प्रकल्पामध्ये सोलार पॅनल व बॅटरी बॅकअपची सोयही केली आहे की ज्यामुळे विना व्यत्यय पीक तसेच शेताची देखरेख करणं शक्य झालं आहे. सदर प्रकल्पास भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं असून विद्यार्थ्यांनी इतर नामांकित महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प सादर केला आहे. या प्रकल्पास लीड कॉलेज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कडून अर्थसहाय्य लाभलं असून प्राध्यापक व्ही बी सुतार यांचे प्रकल्प पूर्णत्वासाठी मार्गदर्शन मिळालं आहे. संस्थेचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर पी व्ही कडोले, डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील, प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस अडमुटे व ईटीसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस ए पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून सुभाष भस्मेसह विकास लवाटे.